कोरोना संदर्भातली बातमी 119 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह, तर 70 जणांना विलगीकरण कक्षात केले दाखल। क्रांतीचे नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, पुणेताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 55, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 11, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 7, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 12, असे एकूण 119 जणांचा अहवाल निगेटिव्ह। तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 10 जणांचा असे एकूण 129 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमोद गडीकर यांनी कळवले आहे। 70 जणांना सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे। रात्री उशिरा क्रांतीचे नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 13, विनोईताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 57, असे एकूण 70 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले। या सर्वांच्या घशातील स्रावाचे नमुने NCCS पुणे यांच्याकडे तपासासाठी पाठवण्यात आले आहेत। कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 19 जणांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती देखील डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 181 झाली असून यापैकी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या 79 इतकी झाली असून कोरोनामुक्त होऊन घरी गेलेली रुग्णसंख्या 98 झाली आहे, तर मृत्यू पावलेले 4 जण आहेत। असलमुल्ला कराड वार्तासाठी।